करमाड ठाणे हद्दीमध्ये गुन्हे शाखा आणि करमाड पोलिसांच्या वतीनं बायोडिझेलचा साठा जप्त करण्यात आलाय राहुल लक्ष्मण बोराडे आणि शरद सूर्यभान खेडकर असे आरोपींचे नावे आहेत त्यांच्या ताब्यातून साठ लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांना गुपनीय बातमीदाराकडून खात्रीला एक माहिती मिळाली की बिडकीने येथून दोन कंटेनर मध्ये बेकायदेशीरित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बायोडिझेल घेऊन जालना येथे जात आहे अशी खात्रीला एक माहिती मिळाल्यावरून या ठिकाणी कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे करमाड यांचे पथक कारवाई करण्यासाठी पिंपरी ते कसनेर रोडने जात असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास या रस्त्यावर हुसेनपूर शिवारात दोन कंटेनर येताना पोलीस पथकाला दिसले त्यांना थांबवत वाहनाच्या दोन्ही चालकांना विचारपूस केले असता त्यांनी त्यांचे नावे राहुल लक्ष्मण बोराडे आणि शरद सूर्यभान खेडकर असे सांगितले त्यांना वाहनाची बिलटी बाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्याकडे वाहनाची बिलटी नसल्याचे सांगितल्याने कंटेनरमध्ये काय आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी कंटेनरमध्ये बायोडिझेल असल्याचे सांगून बायोडिझेल हे जालना येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितलेत कंटेनरची पंचासमक्ष पाहणी केली असता दोन्ही कंटेनरमध्ये तीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचे एकूण अडतीस हजार लिटर बायोडिझेल बेकायदेशीरित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाताना मिळून आल्याने तीस लाख रुपये किमतीचे दोन्ही कंटेनर आणि बायोडिझेल असा एकूण साठ लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या दोघांविरुद्ध पोलिस ठाणे करमाळ येथे कारवाई करण्यात आली आहे